आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार उल्हास पाटील यांना कार्यसम्राट आमदार पुरस्कार जाहीर. श्रमशक्ती एकता पुरस्कार जाहीर. रविवारी 21 रोजी होणार वितरण. इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी यांच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार जाहीर झाला असून याचे गणेश जयंतीनिमित्त रविवारी 21 जानेवारी रोजी नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अमित काकडे यांनी दिली. राज्यस्तरीय श्रमशक्ती गौरव पुरस्काराचे वितरण माजी खासदार कल्लापन्ना आवाडेदादा जी मराठी ज्योतिषाचार्य परमपूज्य पंडित अतुल शास्त्रीजी भगरे गुरुजी आमदार सुरेश रावजी हळवणकर आमदार भारत भालके मदनलालजी बोहरा परमपूज्य संतोष कोळी उर्फ बाळ महाराज इचलकरंजी नगराध्यक्षा माननीय ॲडव्होकेट सौ अलकास्वामी माननीय प्रकाशचंद्र शिंदे मराठी चित्रपट अभिनेते व नाट्य दिग्दर्शक सौ रेशमा संधी सभापती हातकणंगले शहापूर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये आमदार उल्हासदादा पाटील कार्यसम्राट आमदार पैलवान अमृता भोसले इचलकरंजी भूषण छाया सांगावकर गोदाक्का धनश्री काळगावकर नंदिनी दीप्ती सोनावणे चंदा राज हंजनाळे सूरज लागीर झालजी कलाकार राहुल मगदुम रावल्या सौ मंजुश्री खेत्री नीलम काकी महेश जाधव टॅलेंट हलगी बजाव फेम सागर बेंद्रे व साजन बेंद्रे जयप्रकाश परुळेकर पत्रकार मयूर चिंदे जांभळी श्री भीमराव आव्हाड इचलकरंजी सौ प्राजक्ता पाटील जयसिंगपूर पत्रकार विकास लवाटे यड्राव गोपाळ धबाडे जयसिंगपूर योगेश बंडगर इचलकरंजी यांच्यासह आदींना पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष अमित काकडे यांनी दिली. यावेळी विकास कुलकर्णी प्रवीण पवार उपस्थित होते. नमस्कार, मी अमित रामकृष्ण काकडे श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी गणेश जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील पुरस्कार विजेत्यांना आपण राज्यस्तरीय श्रमशक्ती एकता गौरव पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत. सदर कार्यक्रम इचलकरंजी येथे घोरपडे नाट्यगृह रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या वेळेस बोलमय हलगी बजावक्याची टीम यांचा गायनाचा व नृत्याचा कार्यक्रमही होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला संतोष वडेर लिखित ती मी चारोळी संग्रहाचे प्रकाशन व संस्थेच्या 8 वर्ष झाली संस्था कार्य केलेली आहे त्या कार्याचा आढावा घेण्यासाठी एक पुस्तक प्रकाशन करणार आहोत. श्रमशक्तीची यशोगाथा हे पुस्तक प्रकाशन करणार आहोत. तसेच या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष झी टॉकीजवरील परमपूज्य अतुल शास्त्रीजी भगरे गुरुजी व कार्यक्रमाचे उद्घाटक शिरोळचे आमदार उल्हासदादा पाटील शुभ हस्ते माजी खासदार कल्लापण्णा आवाडे दादा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजीचे आमदार सुरेश रावजी हळवणकर पंढरपूरचे आमदार भारत भालके साहेब तसेच नगराध्यक्षा सौ अलकास्वामी मॅडम कुपरीच्या नगराध्यक्षा सौ जयश्री घाट मॅडम तसेच या कार्यक्रमासाठी तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील गोदाक्का म्हणजे छाया सांगावकर तसेच धनश्री काळगावकर दीप्ती सोनावणे राज हंसनाळे तसेच लागीर झालजीमधील राहुल मगदुम म्हणजे रावल्या महेश जाधव टॅलेंट व मंजुषा खेत्री नीलम काकी तसेच मराठी चित्रपटामधीलच जयप्रकाश परुळेकर विनोदी कलाकार राहुल राजशेखर तसेच प्रकाशचंद्र शिंदे असे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात तसेच अख्ख्या जगामध्ये ज्यांचं नाव आता सध्या गाजत आहे बोलमय हलगी बजावक्याचे लेखक सागर बेंद्रे व ज्यांनी गीत गायलं ते साजन बेंद्रे यांचाही इचलकरंजी भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी बाल कीर्तनकार चंद्रशेखर भुईटे यांचेही कीर्तन होणार आहे.